नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। विजयाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार विक्रम काळे शिक्षकांच्या भेटीला। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आमदार काळे यांचे देवाचरणी साकडे। खबरदार, 10वी 12वीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर 5 वर्ष परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आगामी लोकसभा निवडणुकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे निवडून येणार असून आपण स्वतः विधानसभेच्या तयारीला लागलो असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केल्यामुळे याविषयी जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे। मित्रांनो, मी नुकतंच काल रमेश निकम, जो माझा अत्यंत जवळचा मित्र होता, त्याच्या घरी गेलो होतो। तो शॉक लागून वारला। मित्र, ती लहान लहान पोरं त्यांची बघितल्यानंतर मला एका गोष्टीचं जाणीव झाली। मी तिथेही सगळ्यांच्या समोर ती कबूल केली। मी चुकलो। मी विधानसभा नीट लढवायला पाहिजे होतो। विधानसभा नीट न लढवल्यामुळे माझा रमेश गेला। असे अनंत लोक जे वाचू शकत होते पण दफ्तर दिरंगाई, प्रशासनाचा ढिल्लेपणा, नालायक लोकप्रतिनिधी याच्यामुळे यांना आपल्या जीवाला गमवावं लागलं। आणि लहान लहान लेकरं पप्पा पप्पा करणारे घरी पप्पा त्यांचे नाही आहेत। माझ्या ग्रहक अनेकदा ग्रहकल आले आणि त्यामुळे त्या ग्रहकलामध्ये मी इतका वाहून गेलो की माझ्यावर रायबान जाधव साहेबांनी जी जबाबदारी टाकली होती त्याचाच विसर पडला मला। आणि म्हणून माझं लक्षच नव्हतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। आता सातत्याने अशा पद्धतीचे गेल्या 3 वर्षापासून ग्रहकल होतच आहेत। मागच्या महिन्यात एक थंड हवेचं झुळूक आलं होतं, तेही आता थांबलं। आणि पुन्हा एकदा मी खचतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण खचल्यानंतर मग काही सुधरत नाही। पण ही मुलं ज्यावेळेला मी बघितली त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की मला स्वतःचं सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे आणि मतदारसंघाच्या सेवेसाठी रुजू व्हावं लागणार आहे। कारण मी जर ग्रहकल करत बसलो तर रमेश सारखे न जाणे अजून किती लोक मरतील। आणि म्हणून मी ठरवलं आहे की विधानसभा लढायची। लोकसभेच्या बाबतीमध्ये इम्तियाज जलनांचं स्टेटमेंट बघितलं की आता निवडून मीच येणार आहे, नाही आता चंद्रकांत खैरे निवडून येणार आहेत, कारण सपोर्ट मी करणार आहे। आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी आजपासून तयारीला लागलो, सगळी मरगळ झटकून विधानसभा जिंकलीच पाहिजे या भूमिकेतून हर्षवर्धन जाधव कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये आता फिरणार आहे। मनपा आयुक्त तसेच स्मार्ट सिटीचे CEO अभिजित चौधरी यांनी G20 निमित्त शहरात होणाऱ्या कामाची पाहणी सिटी बसमधून केली आणि कामाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज महानगरपालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत औरंगाबादचा फेरफटका मारला। चौधरी यांनी स्मार्ट सिटी बसमध्ये बसून सर्व अधिकाऱ्यांसह औरंगाबाद शहरामध्ये सुरू असलेल्या G20च्या कामाची पाहणी केली। त्यांनी औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि प्रमुख मार्गावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। याबरोबरच त्यांनी G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि प्रशासनाला सूचना देखील केल्या। यावेळी त्यांनी पानचक्की, बिबिका मकबरा, औरंगाबादची लेणी यासह विविध भागांमध्ये फिरून आढावा घेतला। 10वी 12वीच्या परीक्षेबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते। एवढेच नाही तर 5 वर्षांसाठी विद्यार्थ्याच्या परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात येणार आहे। 10वी आणि 12वी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे।
यंदा 10वी 12वीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळवणे, विकणे, विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील 5 परीक्षांना प्रतिबंध करण्यात आला आहे. शिवाय परीक्षार्थ विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शाळा तेथे केंद्र म्हणजेच होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. 25% कमी अभ्यासक्रम रद्द करून 100% अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देखील रद्द करण्यात आला आहे. परीक्षेत यंदा बैठेपथक विशिष्ट शाळेत पूर्ण वेळ हजर राहणार आहे. 10वी 12वीच्या परीक्षेबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचं विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. एवढेच नाही तर 5 वर्षांसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्यावर बंदी करण्यात येऊ शकते. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करूनही त्यामध्ये मराठवाड्याच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. त्यामुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भागालाच रेल्वेने चकवा दिल्याची भावना लोकांमधून व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करूनही त्यामध्ये मराठवाड्याच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. त्यामुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भागालाच रेल्वेने चकवा दिल्याची भावना या भागातून व्यक्त करण्यात येत आहे. बुलेट ट्रेन, वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची निर्मिती, रेल्वे स्टेशनचा विकास या रेल्वेच्या विकासाला वेग आणणारे आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर रेल्वेने आगामी आर्थिक वर्षातील प्रस्तावित कामांची माहिती 3 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली. या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेने मराठवाड्यातील प्रकल्पाच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. मात्र दक्षिणमध्ये रेल्वेने कोणतीही मोठी योजना आखलेली नाही. रेल्वेच्या पिंक बुकमध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रकल्पांना भरीव निधी मिळाला नसल्याचे दिसते. या विभागाला मराठवाड्यातील छोट्या कामांसाठी निधी देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेला 2,41,000 कोटी रुपयांची तरतूद केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यामुळे यंदा मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. मध्य रेल्वेकडून 1,455 कोटींची तरतूद मध्य रेल्वेने मराठवाड्यातील महत्वाच्या प्रकल्पांना वेग देण्यासाठी भरीव निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. या नगर बीड परळी या प्रस्तावित 250 किलोमीटर मार्गासाठी चांगला निधी देण्यात आला आहे. याशिवाय वर्धा नांदेड या 270 किलोमीटर मार्गासाठीही यंदा निधी चांगला असून सोलापूर उस्मानाबाद रेल्वेसाठी निधी दिलेला आहे. मध्य रेल्वेला मिळालेल्या एकूण निधीच्या 10% अधिक निधी मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जैन यांनी मनमाड ते औरंगाबाद दरम्यान दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती दिली होती. याशिवाय जालना ते परभणी दरम्यान विद्युतीकरण यासह अन्य प्रकल्पांसाठी यंदाही निराशा हाती समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशानवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर रिक्त झाले होते. त्या पदाचा पदभार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे सोपवला. त्यांनी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्याकडून स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले म्हणाले, स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर कुलगुरू पदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते AICTEला असताना पासून आमचे चांगले संबंध होते. AICTEमध्ये डॉक्टर मालखेडे यांनी अनेक योजना अंमलात आणल्या. विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारल्यानंतर त्यांनी धडाडीने कामे केली. विद्यापीठाला उंचीवर नेण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारताना माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण नाही, परंतु त्यांचे अपूर्ण काम आता आम्हाला पुढे न्यायचे आहे. राज्यपाल महोदयांनी हा पदभार
दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणाले. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, सर्व शाळांना अनुदान मिळावे यासाठी आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून येताच भद्रा मारुतीला साकडे घातले. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे हे विजयानंतर पहिल्यांदा त्यांनी वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या प्रसंगी देवस्थानाच्या वतीने त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांचा परिसरातील समंत भद्रा शाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या प्रसंगी शाळेच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. खुलताबाद येथे देखील त्यांनी प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन जर्जरी जरबक्ष रह यांच्या दरगाह येथे भेट देऊन दर्शन घेतले. या प्रसंगी देखील दरगाह कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या ठिकाणी महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला. त्यांनी भद्रा मारुती मंदिर येथे भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी देवस्थानाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सरसकट सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असे साकडे आमदार विक्रम काळे यांनी देवाला घातले. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी मला आशीर्वाद देऊन चौथ्यांदा विधान परिषदेमध्ये आपला हक्काचा माणूस म्हणून आपला अनुभव म्हणून पाठवण्याचं काम केलेलं आहे. आणि आज मी निकालाच्या पहिल्याच दिवशी वेरूळ येथे श्री कृष्णेश्वरांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, शरीफ दर्ग्याला त्या ठिकाणी अल्लाकडे दुआ मागण्यासाठी आणि भद्रा मारुती यांच्या चरणी नतमस्तक होऊन या राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे, माझ्या मराठवाड्यातील तमाम शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी, सर्व शाळांना 100% अनुदान मिळण्यासाठी, यासारखे इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी महाबलीचं बळ माझ्यामध्ये यावं ही प्रार्थना आज या निमित्ताने मी या ठिकाणी केलेली आहे. आणि निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जरी मी आमदार असलो तरी काम करताना नेहमी हीच मी भूमिका ठेवली की शिक्षक हाच माझा पक्ष, शिक्षक हाच माझा धर्म आणि शिक्षक हीच माझी जात, या पद्धतीने सर्वांना मदत करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पाकिजा फंक्शन हॉल येथे दुआ फाउंडेशनच्या वतीने लेडीज टेलरिंगचे मोफत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना स्वयंरोजगार करिता मोफत शिलाई मशीनचे वाटप आणि नवीन बॅच करिता लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली आहे. 500 ऐसे एप्लीकेशन आते हैं और उसमें से 25 बच्चियां कैसे हमें सेलेक्ट करना, बड़ा बस दुश्वारी का काम था, बड़ी मुश्किल का काम था. उसमें हर कोई अपनी तरफ से कहीं ना कहीं से रिकमेंडेशन लगाता, कोई मेरी दीदी के पास पहुंच जाता था, कोई मेरी वालदा के पास पहुंच जाता था कि हमारी बच्ची का एडमिशन करवा दें. लेकिन मुझे मालूम था कि ये करना किसी ना किसी के साथ नाइंसाफी होगी, इसीलिए मैंने कहा जिसकी किस्मत में आएगा. अब हम एक भी साल ऐसा नहीं है कि किसी के रिकमेंडेशन से या किसी के लगे के जरिए है तो हम किसी का एडमिशन करवा रहे हैं. जितने रजिस्ट्रेशन आते हैं उस डब्बे के अंदर उनका नाम डालते हैं और जितने गेस्ट आते हैं उन्हीं के हाथ से, जैसा अभी आप लोगों ने तकरीबन 50 चिट्ठियाँ आपने निकाली है, यही 50 चिट्ठियाँ आपके सामने पढ़ी जाएगी और वो अगली बैच के लिए क्वालिफाई हो जाएगी. एजाज महसूस कर रहे हैं कि मुझे आज उनका खूबसूरत मौके पर इनवाइट किया गया है और यहाँ पर आप लोगों के बीच एक खूबसूरत लम्हे में महसूस कर रही हूँ. मैंने कभी ऐसा पहले महसूस नहीं किया. मेरी वालदा का खुद स्कूल चलता है, वहाँ पर मैंने एजुकेशन
साइड का एक पिक्चर देना है, लेकिन विमेन एम्पावरमेंट की जहाँ बात की जाती है, ये एक्चुअल में अपलिफ्टमेंट ऑफ विमेन एम्पावरमेंट देखे हुए हुआ फाउंडेशन का, और बहुत खुशी महसूस हो रही है कि मैं यहाँ पर एमपी साहब और अपनी मैम के यहाँ सब इतने फैंस हैं कि सब लोग भेजें सुनने के लिए, सब लोग ज़्यादा वक्त नहीं लूँगी, बस ये कहना चाहूँगी कि इस फाउंडेशन से मुझे भी जुड़ना है, और एवरी ईयर मेरी तरफ से एक छोटा सा गिफ्ट कि टू मशीन्स मैं खुद पर्सनली प्रोवाइड कर। आप देखेंगे कि जैसे यहाँ बताया गया 2015 से गोवा फाउंडेशन में सिलाई मशीन का कोर्स सिखाया जा रहा है, मेहंदी का कोर्स सिखाया जा रहा है, और हर साल बाकायदा 50 मशीनें यहाँ दी जाती है ताकि यहाँ सीखने वाले लोग आगे जाकर उन मशीनों के जरिए अपना रोजगार हासिल कर सकें। एक शेर मैं आप तमाम के लिए कहना चाहूँगी कि तू बेटी है तो जन्नत है, तू बेटी है तो जन्नत है, तू पहना है तो शफकत है, तू बेटी है तो जन्नत है, तू पहना है तो शफकत है, तू बीवी है तो चाहत है, और माँ है तो फिर जन्नत है। और जग्गू आणि जुलिएट हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून चित्रपटाचे कलाकार शहरात आले असता त्यांनी चित्रपटाविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। आमचा सिनेमा येतोय जग्गू आणि जुलिएट, त्या सिनेमाबद्दल थोडक्यात सांगायचं तर जगदीश तात्याकडून वर्सोवा कोळीवाडा मुंबई महाराष्ट्र असा त्याचा नावगाव पत्ता आहे माझ्या पात्राचा, आणि मुंबईतल्या वर्सोव्यातला कोळीवाड्यातला हा मुलगा आहे, आणि तो उत्तराखंडला गेलेला असतो एका ट्रीपसाठी। त्या ट्रीपसाठी जेव्हा तो जातो तर तिकडे त्याच्या आयुष्यात ही सुंदर जुलिएट त्याला भेटते, आणि मग त्यांचा कसा प्रवास सुरू होतो याबद्दल सांगणारा हा सिनेमा आहे। आमचे दिग्दर्शक आहेत महेश लिमये, ते नेहमी असं म्हणतात की आयुष्यात प्रेम आणि प्रवास कधीच संपत नसतो, तर ह्या भावनेतनंच आम्ही हा सिनेमा केलेला आहे, आणि हा सिनेमा 10 फेब्रुवारीला सगळ्यांच्या भेटीला येतोय। तर व्हॅलेंटाईन्स डे आहे 14 फेब्रुवारीला, जे जे सगळे तरुण आहेत, जे सगळे स्वतःला तरुण समजतात अशा सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे। याचं म्युझिक केलेलं आहे अजय अतुल यांनी। अजय अतुल यांच्याबद्दल काय सांगणार, मला असं वाटतं की महाराष्ट्राची शान आहेत ते, आणि 2 गाणी आलेली आहेत आमच्या सिनेमाची ऑलरेडी, ती प्रचंड व्हायरल होत आहेत, लोक वेगवेगळे व्हिडिओज करत आहेत, रील्स करत आहेत त्याच्यावर, आणि आज आम्ही इथे तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेलो आहोत। आमची अशी अपेक्षा आहे की आमचा सिनेमा तुम्ही नक्की बघाल, तिकीट काढून OTT वर आणि TV वर याची वाट बघणार नाही, कारण मराठी प्रेक्षकांना जर आपण काही चांगलं दिलं तर मराठी प्रेक्षक अक्षरशः ते डोक्यावर घेतील अशी आम्हाला खात्री वाटते। मी सिनेमा जुली चितळे हिची भूमिका साकारते, जी मुळात LAG आहे, ती भारतात येते, उत्तराखंडात येऊन पोचते, आणि तिच्या आयुष्यात एक जग्गू येतो, आणि त्याच्या येण्याने तिच्या आयुष्याचा प्रवास कसा बदलतो हे आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल। मला असं वाटतं की हा सिनेमा आपल्याला प्रवासात मिळणारं प्रेम आणि प्रेमाचा प्रवास हा दाखवणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी 10 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन आमची ही फिल्म जग्गू आणि जुलिएट नक्की पहा। मला असं वाटतं की प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनुभवत असतो सातत्याने, आणि तरुण तरुणींना तर खूप जास्ती ओढ असते प्रेमाची असं मला वाटतं, आणि तेच प्रेम खऱ्या आयुष्यात आय एम शुअर सगळेच अनुभवत असतील, पण मोठ्या पडद्यावर ती अनुभवण्याची एक मजा वेगळीच असते, त्यामुळे त्या सगळ्यांनी हा सिनेमा पाहावा आणि त्यातनं काहीतरी इन्स्पिरेशन त्यांना नक्की मिळेल। वाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई चलनाद्वारे कारवाई करण्यात येत आहे, मात्र ई चलनाद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत। वाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई चलनाद्वारे कारवाई होत आहे, मात्र ई चलनाद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवल्या असून 11 फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतीमध्ये हजर राहण्याचे कळविले आहे। मात्र एकाच वेळी 2,40,768 वाहनधारकांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आल्याने
चर्चेचा विषय बनला आहे। तर यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतीमध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। याबाबत औरंगाबाद पोलिसांनी याबाबत एक पत्र काढले आहे, ज्यात म्हटले आहे की औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक चालकावर ई चलनाद्वारे कारवाई करण्यात येते। मात्र ज्या वाहनधारकांनी त्यांना देण्यात आलेले ई चलन तडजोड रक्कम अद्याप भरलेली नाही अशा 2,40,768 वाहनधारकांना SMS द्वारे नोटीस आणि सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे या वाहनधारकांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अदालतीमध्ये हजर राहणे बाबत नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेस, जड वाहने, काळी पिवळी रिक्षा आणि इतर वाहने यांचा समावेश असून त्यांनी शक्य तितक्या लवकर दंडाचा भरणा करावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद यांच्या वतीने आज 2-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती। विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी सहभागी झाले होते। कॅन्सर होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे आपली जी जीवनशैली आहे ना, जीवनशैली ही आता आपण बदलली पाहिजे। ती कशी? की बऱ्याचशा गोष्टी आपण एके ठिकाणी आता नवीन आपले जे जॉब आहे किंवा आपण बसून राहतो तर त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं। रोज नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, आपल्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या असणं गरजेचं आहे, सीझनल फ्रूट असणं गरजेचं आहे आणि कोणतंही म्हणजे ज्या ज्या सीझनला जे जे फ्रूट स्वस्त मिळतं ते खाल्लं तरी चालतं। ते मसाल्याचं जंक फूड, पिझ्झा, बर्गर किंवा आणखी तेलकट हे जे आहेत पदार्थ हे आपण टाळले पाहिजे आणि आपलं वजन आपण संतुलित ठेवलं पाहिजे, वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे। त्याबरोबरच हे जे व्यसनं आहेत त्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे। दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, चिली, गुटखा ह्या सगळ्या व्यसनापासून आपण दूर पाहिजे। हे जर आपण करू तर हे प्रिव्हेंट होतच। या व्यतिरिक्तही जर आपल्याला काही शरीरामध्ये बदल जर दिसत असतील, ठीक आहे, की अचानक वजन कमी झालंय, जेवढे आपल्या शरीरातले छिद्र आहेत त्याच्यातून रक्त वाहत आहे, महिलांमध्ये पाळीमध्ये खूप जास्त जात आहे, वारंवार लिव्ह होत आहे, शरीरावर एखादी जखम झाली ती काही दुरुस्त होत, चिडचिपणा होणे, अंगावर खाज येणे, जेवण जात नाही अशा अशा कंप्लेन आहे नाही, असा जो काही त्रास होतात ना, या आपण ज्या काही गोळ्या घेतोय, ज्या गोळ्या आपण घेतो आहेत त्या आपल्या कॅन्सरवर मात करण्यासाठी गोळ्या आहेत। जेव्हा एखादा चांगली गोष्ट होते ना, जसं आपण शेतीमध्ये जेव्हा वावरतो ना, जेव्हा आपण नांगर हाकलतो एखादा चांगला रोपटा पण खराब होतो, तशी गोष्ट असते। जेव्हा आपण एखादा गोळ्या घेतो ना, ती गोळी आपण कर्करोगावर नाश करण्यासाठी आपण घेतो, पण त्यावर चांगल्या ज्या पेशी आहे आपल्या ती थोड्याशा नुकसान होतात, मग त्या होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे। पहिली गोष्ट, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे। पाणी हा सर्व शरीरामध्ये 70% पाण्याचं प्रमाण असतं। ॲक्च्युली कसं असतं ना, ज्या लोकांना किमोथेरपी चालू असतो त्या किमोथेरपीचे काही साईड इफेक्ट असतात, काही काही औषधामुळे पायांना मुंग्या वगैरे येणं असा प्रकार होऊ शकतो काही दिवसासाठी, तर त्याच्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधं घेतल्याने हा त्रास कमी होऊन जातो पूर्णपणे। तर तुम्ही 37 नंबरमध्ये डॉक्टरांना भेटाल, ते तुम्हाला त्या पद्धतीने औषधं देतील आणि त्याच्याने तुम्हाला आराम पडेल। शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। विजयाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार विक्रम काळे शिक्षकांच्या भेटीला। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आमदार काळे यांचे देवाचरणी साकडे। खबरदार, 10वी 12वीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर 5 वर्ष परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन।